बीड लोकसभेचा निकाल लागला आणि यामध्ये जे आहे ते भाजपच्या नेत्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडनं यांचा जे आहे ते पराभव झाला. मात्र हा पराभव त्यांच्या समर्थकांना जे आहे ते जिवारी लागलेला आहे. त्याच्या नैराश्यातून जे आहे ते बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचोळी या गावातील पोपट वाय भशे नावाच्या व्यक्तीने जे आहे ते आत्महत्या केलेली आहे. एकंदरीत त्याचं त्यांचं कुटुंबीय माझ्यासोबत आहे. एकंदरीत बघू शकतो कशा पद्धतीनं नैराश्यातून पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर नैराश्य निर्माण झाला आणि ते नैराश्यातून जे आहे ते आत्महत्या केलेली आहे. त्यांचा मुलगा असेल, पत्नी असेल आणि एकंदरीत त्यांची मुलगी असेल माझ्यासोबत आहेत. एकंदरीत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय पप्पांसोबत चर्चा झाली होती ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली त्याच्या एक दिवस अगोदर? काय नाही, रोजच्या सारखंच होतं. उठायचे, पोटर चालू करायचे, ट्रिप मारायची, संध्याकाळी यायची. असं काही वाटलंच नव्हतं की असं करतील ते. नेमकी काय त्यांचा व्यवसाय काय करत होते आणि कसं काय घडलं नेमकी एकंदरीत त्यांनी लगेच आत्महत्या केली? पोटर वरती होते टेम्पो, एक थ्री व्हीलर, त्याच्यावरती रोजच्या ट्रिप मारायची आणि घरी यायची. तुझं शिक्षण काय चालू होतं एकंदरीत? 12वी. काय आता काय मग घडली, घटना तर घडून गेलेली आहे. मात्र आता संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह वगैरे सगळ्या गोष्टी अडचणीचा असतील. पप्पांचं एक अगोदर एक दिवशी अगोदर बोलणं काय झालं नेमकं तुझ्याशी? काही बोलणं झालं का? नाही, रोजच्या सारखंच बोलत होती. दादे अभ्यास करत जा. बघू शकतोय घटना दुर्दैवी आहे कारण वडील गेलेले. आता करता माणूस कळेल पण नाही. माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत. काय सांगाल तर एकंदरीत तुमच्या पतीची जी आहे दुर्दैवी त्यांनी आत्महत्या केलेली. मात्र तुमचे जे अगोदर एक दिवस अगोदर काही बोलणं वगैरे झालं त्यांच्यासोबत काय असं? कारण पंकज त्यांचा ज्यावेळेस निकाल लागला बीडचा, ते टायमाला निकाल लागला त्या टायमाला घरी जायचे नुसतं म्हणायचे आपलं कमळ हरलं, आपलं कमळ हरलं हेच बोलायचे. आपलं चीट पडलं म्हणून सारखं टेन्शन मध्ये घडू नका. घटना दुर्दैवी आहे, तुमचा लोक आहे. सविस्तर सांगा आम्हाला नेमकं काय घडलं होतं, त्यांनी त्यांचं काय बोलणं झालं. कारण ते काम करायचे पण त्यांचे टेन्शन मध्ये राहायचे, सारखं म्हणायचे आपला बिडजीला हल्ला, आपली पंकज तर हरली म्हणायचे हेच बोलायचे. टेन्शन मध्ये राहायचे सारखीचे, कामाला जायचे, कामावून यायचे. पण कामाला ते कधी गेलेच नाही. हरल्यापासून ते नुसते बाहेर जायचे, बाहेरून परत घरी यायचे. पण त्यांना नाही सहन झालं, ते सहनच नाही केलं त्याने. ह्या तुझ्यासोबत एक दिवस अगोदर काही ज्यावेळेस निकाल लागला, निकाल लागल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी आत्महत्या केली. ह्या विजया पराजयाबद्दल काही बोलले होते का घरी? काही तसं काही बोललेच नाही. बघू शकतोय पंकजा मुंडे यांचा ज्यावेळेस पराभव झाला त्या पराभवाच्या नैराश्यामधून जे आहे त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांची मुलगी माझ्यासोबत आहे. एकंदरीत बघू शकतो हे कुटुंब आहे आणि दुःखाचा डोंगर जे आहे त्या कुटुंबावर, बसे कुटुंबावर पसरलेला आहे. दीदी काय सांगशील तुझ्या पप्पाची आत्महत्या झालेली, आत्महत्या केलेली पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळं? काय शिक्षण काय चालू आहे, तुझं नाव काय पूर्ण? प्रतीक्षा पोपट वैभस. मी आता 8वीमध्ये शिकते. काय बोलणं झालं तीन दिवस काय अगोदर तुझे पप्पांसोबत? पप्पा फक्त टेन्शन मध्येच राहायचे, आपलं शीट हारलं, आपलं सगळं हारलं, एवढंच बोलणं झालं. तुम्हाला शेती वगैरे किती? शेती 7 एकर शेती. बाकीचा काही व्यवसाय करायचा का ते? कारण बाहेर देखील ते पुण्याला वगैरे राहायचं अशी देखील चर्चा आहे. पुण्याला वगैरे राहिले होते का तुम्ही? पुण्यालाच होतो, टेम्पो होता आमचा, 3 चाकाच टेम्पो होता. त्याच्यावरच व्यवसाय करायचा होता. मी घरकाम करून घर चालवत होता. मग काय आता तुम्हाला शेतीतून उत्पन्न वगैरे कसं आता लेकरा बाळांचं सगळं प्रपंच? कारण करता माणूस घरचा गेलेला आहे तुमचा, सगळं तुमच्यावर लोड आहे. कसं सगळं एकंदरीत आडदिस करणार ना आमच्या माध्यमातून? ताई साहेबांना काय सांगणं असणार आहे, धनभाऊला काय सांगणं असणार आहे एकंदरीत? एकंदरीत बघू शकतोय भावना अनावर होत आहेत. मात्र जमीन आहे, जमीन असली तरी देखील करता माणूस गेलेला आहे. एक बिझनेस होता गाडी चालवायचा, ते गाडी चालवायचा बिझनेस करून घरचे कुटुंब भागवायचे. मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांचं शिक्षण आहे, संपूर्ण लोड जे आहे ते आता त्यांच्या पत्नीवरती आलेला आहे. मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही दिवसांनी जे आहे ते पोपट वाय भशे यांनी पराभव जिवारी लागला कारण बीड जिल्हा हरला असे देखील ते म्हणतात, असं म्हणत होते ते. ह्या संपूर्ण नैराश्यामधून पोपट वाय भशे यांनी जे आहे त्यांचं जीवन संपवलेलं आहे. असं जरी एकंदरीत दाटलं तरी पंकजा मुंडे यांच्याकडून जे आहे ते आव्हान करण्यात येत होतं. माझ्यासोबत त्यांचे गावकरी आहेत, त्यांना विचारण्याचा काही प्रयत्न करणार आहे. काय सांगाल एकंदरीत पोपट वाय भशे यांची आत्महत्या झालेली, पंकजा मुंडे यांच्या पराभव त्यांना जिवारी लागला आत्महत्या केलेली, तुम्ही काय सांगाल एकंदरीत? काही चर्चा वगैरे संदर्भात झालेली होती का? तो माझा छोटा भाऊ होता, माझा चुलत भाऊ आहे. वास्तविक पाहता 11:30 दरम्यान त्यांनी मला फोन केलेला होता.
घडून काय घटना वाईट आहे, तुम्हाला दुःखाचा डोंगर कोसळला आहे, मात्र तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टीमधून तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. 11:30 फोन केल्याच्या नंतर मुलाला फोन केला होता, मला काहीतरी बोलायचं म्हटलं, चर्चा करायची. मुलाने त्याला बोलून घेतलं कळेल तू ये, परंतु तो आला नाही. त्याच्यानंतर त्याचा मित्र अतिशय जवळचा प्रदीप वायभाषी, त्याला त्याने 12:15 फोन केला आणि 12:15 फोन केल्याच्या नंतर त्याला स्पष्टपणे त्याने सांगितलं की ताई हरल्या आहेत, की यंत्रामध्ये सुद्धा ताईला स्थान नाही आणि आपण एवढे कष्ट केले, आता माझं काय खरं नाही म्हटलं. त्याला विचारलं अरे पुण्याहून तू कसं का आलात, तर त्याने सांगितलं मी बांधकेलच्या शिवारामध्ये आहे. आणि मी त्याचं फेसबुक चेक करत असताना त्याची एक पोस्ट मी लगेच पाहिली, ताबडतो अलविदा नावाची पोस्ट केली, कारण ती मीडियावरती फास्ट असायचं. ती पोस्ट पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं हा काहीतरी करणार आहे. नंतर प्रदीप वायभाषी आणि विलास वायभाषीला कॉन्फरन्सवरती घेतलं आणि चुलत्याला फोन केला की चिंचेवाडीवरून बांधकेलच्या रस्त्याने थोडंसं जा आणि कुठं आहे तो थोडासा तपास करा. गेल्याच्या नंतर चुलत्याने पाहिलं गाडी साईडला लावलेली होती, जवळच चिंचेवाडी गावापासून 1.5 किलोमीटरवरती आंध्रामध्ये मोबाईलच्या टॉर्चने पाहिलं तर त्यांनी गळफास घेतलेला होता. आणि ते कळाल्याच्या नंतर आम्ही ताबडतोब गावकरी जमा होऊन 2:30 दरम्यान तिथं स्पॉटला गेलो. यानंतरची ती शेवटची भेट अशा पद्धतीने तिची माझी झाली. कुटुंबासाठी तुम्ही त्यांना काय सांगा नेमकी, सगळं पुढं शिक्षण असेल सगळ्या गोष्टी असतील, धनुभाऊने देखील जिम्मेदारी घेतलेली असे म्हणतात, काल धनुभाऊ देखील भेटले झालते. हो, पुढच्या शिक्षणासाठी वास्तविक पाहता त्याची आई 2003 एक्सपायर झालेली होती आणि वडील 2021 एक्सपायर झाले. म्हणजे माझा तो चुलत भाऊ होता, पण सख्या भावासारखं सगळा त्याचा जवळजवळ सगळा सांभाळ करण्याचं फार आमच्या सर्व कुटुंबाने या ठिकाणी त्याला जीव लावण्याचं काम केलं होतं. परंतु तो कसा नैराश्यामध्ये गेला ते शेवटपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी कळालंच नाही, कारण तो मीडियावरती कंटिन्यू राहायचा. दिवसातून ताईच्या कमीत कमी 10 पोस्ट त्याच्या मीडियावरती राहायच्या. खूप हुशार होता, परंतु असा विचार करेल असं कधी वाटलं नाही आम्हाला. शेवटी त्याला जे करायचं ते करून गेला. शेवटी नक्कीच बघू शकतोय, एखादा कुटुंब प्रमुख जर जात असेल तर ह्या संपूर्ण वेदना ज्या आहेत त्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींना सहन कराव्या लागतात. अशीच घटना जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे. मात्र असं जरी असेल तर आपण टोकाचं पाऊल उचलताना आपल्या कुटुंबाचा आपल्या घरच्या संपूर्ण फॅमिलीचा विचार करणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार शेंबळे सोबत मी योगेश काशीत, मुंबई तक आष्टी चिंचोडी.